नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण पैशाचे विविध प्रकार याविषयी माहिती घेणार आहोत। टाइप्स ऑफ मनी, यापूर्वी आपण व्हॉट इज मनी, व्हॉट आर द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ गुड मनी, व्हॉट आर द फेजेस ऑफ द इव्होल्यूशन ऑफ मनी, म्हणजेच पैशाचा अर्थ, पैशाची विविध वैशिष्ट्ये, पैशाच्या उत्क्रांतीच्या विविध अवस्था याबद्दलची माहिती घेतलेली आहे। आज आपण पैशाचे वेगवेगळे प्रकार आणि त्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये याबद्दलची माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रो, जगभरातील वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांच्या मध्ये ज्या मॉनेटरी सिस्टम्स एक्झिक्यूट केल्या जात आहेत त्यामध्ये सर्वसाधारणपणे हे विविध प्रकारचे पैशाचे प्रकार अस्तित्वात असल्याचे आपणास दिसून येते, ज्यामध्ये प्रामुख्याने आपण दोन प्रकारामध्ये त्याचे वर्गीकरण केलेले आहे। एक म्हणजे कॉइन्स आणि दुसरा प्रकार म्हणजे करन्सी नोट। म्हणजेच हा एक मूलभूत प्रकार असून की ज्यामध्ये चलनी नोटा व चलनी नाण्यांचा समावेश होतो। तथापि चलनी नोटा व चलनी नाणी यांच्यामध्ये देखील महत्त्वाचा फरक असल्याचे दिसून येते, ज्यामध्ये प्रामुख्याने कॉइन्समध्ये फुल बडीड कॉइन्स किंवा स्टँडर्ड कॉइन्स, टोकन मनी किंवा टोकन कॉइन्स, त्याचबरोबर करन्सी नोटमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह मनी, कन्व्हर्टेबल मनी, इनकन्व्हर्टेबल किंवा फियाट मनी, क्रेडिट मनी, लिमिटेड लीगल टेंडर मनी व अनलिमिटेड लीगल टेंडर मनी हे विविध उपप्रकार असल्याचे आपणास दिसून येते। या सर्व प्रकारांची तपशीलवार माहिती आज आपण पाहणार आहोत। फुल बडीड कॉइन किंवा स्टँडर्ड कॉइन, की ज्याला प्रमाणित नाणे असे म्हटले जाते, हे एक अशा प्रकारचे नाणे असते की ज्याची फेस व्हॅल्यू व त्यामध्ये समाविष्ट असणारे मेटल यामध्ये समानता असते। म्हणजेच एखाद्या कॉइनला फुल बडीड कॉइन किंवा स्टँडर्ड कॉइन तेव्हा म्हटले जाते जेव्हा त्याची फेस व्हॅल्यू त्याचबरोबर त्याच्यावरती समाविष्ट असणारी किंवा त्याच्यामधील अंतर्भूत असलेल्या धातूची किंमत ही समान असते। इट मीन्स द फेस व्हॅल्यू ऑफ द कॉइन इज इक्वल टू द value of the metal contained in the coin, it is called a full bodied coin or standard coin। पूर्वीच्या काळी सोने चांदी यासारख्या धातूपासून तयार केलेली कॉइन्स ही सर्वसाधारणपणे फुल बडीड कॉइन्स होती। त्यानंतर कॉइन्स मधील दुसरा प्रकार म्हणजेच टोकन मनी और टोकन कॉइन्स। यामध्ये टोकन कॉइनच्या बाबतीमध्ये आपणास असे दिसून येईल, टोकन कॉइनवरती छापलेली किंमत व त्या कॉइन्समध्ये समाविष्ट असणारा धातू यामध्ये फरक असतो। म्हणजेच टोकन कॉइन्स आर द कॉइन्स विच हॅविंग मोर फेस व्हॅल्यू दॅन इट्स मेटल व्हॅल्यू। कॉइन्समध्ये समाविष्ट असणाऱ्या धातूची वास्तव किंमत व त्यावरती छापलेली किंमत यामध्ये फरक असतो, परंतु मेटलची व्हॅल्यू कमी असते व छापलेली किंमत जास्त असते। सध्या भारतामध्ये आपण जी वेगवेगळ्या प्रकारची कॉइन्स वापरत आहोत ती टोकन मनी किंवा टोकन कॉइन्स आहेत, कारण या धातू या नाण्यांमध्ये समाविष्ट असणारा धातू हा धातू म्हणून विकला असता त्याची किंमत त्या नाण्यावरती छापलेल्या किमती एवढी मिळू शकत नाही। म्हणजेच फेस व्हॅल्यू इज द ग्रेटर दॅन मेटॅलिक व्हॅल्यू अशी परिस्थिती या कॉइनच्या बाबतीमध्ये आपणास पाहावयास मिळते, की ज्यास आपण टोकन मनी किंवा टोकन कॉइन्स असे आपण म्हणतो। त्यानंतर आपण करन्सी आणि करन्सीचे वेगवेगळे प्रकार आपण त्यामध्ये पाहणार आहोत, की ज्यामध्ये पहिला प्रकार रिप्रेझेंटेटिव्ह मनी। रिप्रेझेंटेटिव्ह मनी इज दॅट करन्सी नोट विच इज
फुल्ली बॅक्ड बाय द इक्वल मेटॅलिक रिझर्व विथ द मॉनिटरी अथॉरिटी. म्हणजेच जेव्हा देशातील मॉनिटरी अथॉरिटी म्हणजेच सेंट्रल बँक करन्सी नोट छापण्यासाठी जेवढ्या किमतीच्या करन्सी नोट प्रिंट केल्या जाणार आहेत तेवढ्या किमतीचा गोल्ड रिझर्व मेंटेन करते, म्हणजेच जेवढा गोल्ड रिझर्व मेंटेन केलेला असेल किंवा रिझर्व मेंटेन केलेला असेल तेवढ्याच किमतीच्या करन्सी नोट प्रिंट करून त्या सर्क्युलेशनमध्ये आणते तेव्हा त्यास फुल व्हॅल्यू करन्सी नोट किंवा रिप्रेझेंटेटिव्ह मनी असे म्हटले जाते. सर्वसाधारणपणे हा मेटॅलिक रिझर्व गोल्ड, सिल्वर, फॉरेन करन्सी त्याचबरोबर फॉरेन डिबेंचर्स या स्वरूपात मेंटेन केला जातो. त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे कन्व्हर्टेबल मनी. कन्व्हर्टेबल मनी म्हणजेच असा पैसा की जो गोल्ड किंवा सिल्वर किंवा मेटॅलिक रिझर्वमध्ये रूपांतरित करता येणे शक्य आहे. म्हणजेच त्या करन्सी नोट दिल्या असता आपणास तेवढ्या किमतीचे गोल्ड किंवा सिल्वर किंवा जो मेटॅलिक रिझर्व मेंटेन केलेला असेल तो मिळू शकतो, त्यास आपण कन्व्हर्टेबल मनी किंवा कन्व्हर्टेबल करन्सी असे आपण म्हणतो. इट इज द फॉर्म ऑफ मनी विच कॅन बी कन्व्हर्टेड इन टू गोल्ड ऑर सिल्वर ऑर मेटॅलिक रिझर्व. तिसरा प्रकार म्हणजेच इनकन्व्हर्टेबल मनी ऑर फियाट मनी. द पेपर मनी विच इज नॉट कन्व्हर्टेबल इन टू द स्टँडर्ड कॉइन्स ऑर व्हॅल्युएबल मेटल्स इज कॉल्ड इनकन्व्हर्टेबल पेपर मनी. म्हणजेच जो पैसा मेटलमध्ये किंवा कॉइन्समध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही अशा पैशास इनकन्व्हर्टेबल मनी किंवा फियाट मनी असे म्हटले जाते. फियाट मनी म्हणजेच असा पैसा की जो गोल्ड रिझर्व किंवा मेटॅलिक रिझर्वनी बॅक्ड केलेला नसतो किंवा त्याचा आधार त्यासाठी दिलेला नसतो. इट मीन्स फियाट मनी इज बॅक्ड नायदर बाय मेटॅलिक ऑर नॉर द फिज्युशरी रिझर्व. इन अदर वर्ड द मॉनिटरी अथॉरिटी गिव्ज नो गॅरंटी टू कन्वर्ट इट फियाट मनी इन टू व्हॅल्युएबल मेटल. म्हणजेच सध्या भारतामध्ये किंवा जगभरातमधल्या वेगवेगळ्या देशामध्ये जे करन्सी नोट प्रिंट केल्या जातात त्या फियाट मनी किंवा इनकन्व्हर्टेबल मनी आहेत. जेव्हापासून आपण जगभरामध्ये गोल्ड स्टँडर्ड सोडून आपण चीप मनी पॉलिसी अडॉप्ट केली तेव्हापासून जगभरातल्या बहुतांश मध्यवर्ती बँका फियाट मनी क्रिएट करत असल्याचे आपणास दिसून येत आहे. भारतामध्ये देखील 1957 पासून आपण चीप मनी पॉलिसी अडॉप्ट केलेली असून त्यानुसार मिनिमम रिझर्व मेथडद्वारे पैसा प्रिंट करण्याची प्रक्रिया राबवली जाते. त्यानंतर पुढचा प्रकार म्हणजे क्रेडिट मनी. क्रेडिट मनी इज द इन्स्ट्रुमेंट ऑर मीडियम ऑफ एक्सचेंज इश्यूड बाय द बँक फॉर द पर्पज ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. इट इज लाईक ए नियर मनी ऑर इट इज ए क्लोजेस्ट ऑप्शन टू द मनी. जेव्हा बँकिंग संस्था करन्सी नोट सारखेच प्रत्यक्षात आर्थिक व्यवहारासाठी वापरण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स जारी करते आणि सामान्य जनता त्याचा उपयोग पैशासारखा करते तेव्हा त्यास क्रेडिट मनी असे म्हटले जाते. इट इज नॉट ए लीगल टेंडर मनी, इट इज ए क्रेडिट मनी इश्यूड बाय द कमर्शियल बँक्स, फॉर एक्झाम्पल चेक ऑर बँक ऑर्डर. नेक्स्ट टाईप आहे लीगल टेंडर मनी आणि त्यामधील अनलिमिटेड लीगल टेंडर मनी अँड लिमिटेड लीगल टेंडर मनी. लीगल टेंडर मनी इज द मनी इश्यूड बाय द मॉनिटरी अथॉरिटी ऑफ द पर्टिक्युलर नेशन ऑर पर्टिक्युलर इकॉनॉमी. विशिष्ट देशामधील विशिष्ट अर्थव्यवस्थेमधील मॉनिटरी अथॉरिटीने कायदेशीर विहित पद्धतीने जारी केलेल्या करन्सी म्हणजेच लीगल टेंडर मनी, की ज्यास आपण विधिग्राह्य पैसा असे आपण म्हणतो. विधिग्राह्य पैशाचे दोन प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे लिमिटेड लीगल टेंडर मनी. लिमिटेड लीगल टेंडर मनी म्हणजेच असा पैसा की जो विशिष्ट रकमेच्या व्यवहारासाठीच त्याचा वापर हा करता येऊ शकतो. द मनी विच कॅन बी यूज ए मीन ऑफ पेमेंट अप टू सर्टन लिमिट इज कॉल्ड लिमिटेड लीगल टेंडर मनी. फॉर एक्झाम्पल
कॉइन्स ही भारतामध्ये लिमिटेड लीगल टेंडर म्हणून कन्सिडर केली जातात, कारण मोठ्या रकमेच्या आर्थिक व्यवहारासाठी कॉइन्सचा वापर हा केला जात नाही. त्यानंतर त्यामधील दुसरा प्रकार म्हणजे अनलिमिटेड लीगल टेंडर मनी. द मनी दॅट कॅन बी यूज ए मीन ऑफ पेमेंट अप टू एनी लिमिट ऑर अमाऊंट दॅट इज ऑल करन्सी नोट इश्यूड बाय द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर अनलिमिटेड लीगल टेंडर मनी. म्हणजेच अमर्यादित दायित्व किंवा देयता असणारा पैसा आणि मर्यादित देयता किंवा दायित्व असणारा पैसा असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे पैशाचे प्रकार आपणास पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रो, वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांच्यामध्ये हे पैशाचे विविध प्रकार अस्तित्वात असल्याचे आपणास दिसून येते.